हॅलो फ्रेंड्स कसे आहात मजेत छान ज्योत्स्स क्लासमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मागच्या भागात आपण गवतफुला रे गवतफुला या कवितेवरील काही प्रश्नांची उत्तरे अभ्यासलीत आज आपण उर्वरित प्रश्नांची उत्तरे अभ्यासूया ज्योत्नास लिटरेचर या यूट्यूब चॅनेलवर इत्ता पाचवी ते इयत्ता दहावीपर्यंतच्या मराठी विषयाच्या व्हिडिओज तुम्हा विद्यार्थ्यांना पाहता येतील पालकांसाठी खानदेशी बहिणी व स्वैर भटकंतीची पंचवीशी या दोन मराठी पुस्तकांचा आस्वाद घेता येईल विद्यार्थी मित्रांनो आता आपण आपल्या प्रश्नोत्तरांकडे वळूया पुढचा प्रश्न आहे खेळूया शब्दांशी येथे समानार्थी शब्द तसेच वेगवेगळ्या अर्थांचे शब्द आपल्याला अभ्यासायचे आहेत त्याच्यातला अ प्रश्न आहे समान अर्थाचे शब्द लिहा ज्याप्रमाणे गीत गाणे गीतलंच काय म्हटलं जातं गाणे हा समानार्थी शब्द आहे त्याचप्रमाणे रात्र रात्रला समानार्थी शब्द काय निशा रजनी आभाळ आभाळला आकाश गगन पुढचा आहे वारा वाऱ्याला काय म्हणतात वायू पवन मारुत असे वाऱ्याला शब्द आहेत तर हे समानार्थी शब्द तुम्ही लिहायचे कवितेतले असेच काही शब्द आपण पाहूया मित्र सोपती सका नव आकाश अंबर शाळा विद्यालय घर गृह सदन गोष्टी कथा कहाणी यांसारखे समानार्थी शब्द तुम्ही पाठ करायचे आहेत आणि ते वहीत लिहायचे पण आहेत पुढचा प्रश्न आहे आ रंगरंगुल्या सानसानुल्या नीळ निळुदी यांसारखे शब्द शोधा व लिहा तर गोरा गोमटा लुकलुकीत गोडी गुलाबी चुंचुणीत दागदागिने चमचमीत बाग बगीचा बटबटीत असे हे शब्द तुम्ही लिहायचे आहेत पुढचा प्रश्न आहे ई गवत फुलाचे वर्णन करणारे शब्द शोधून आकृतीत लिहायचे आहेत दिलेले मध्ये आणि चारही बाजूंनी तुम्हाला चौकोन दिलेले आहेत त्या चौकोनात गवत फुलाला चार शब्द कोणकोणते लिहिलेले आहेत रंगरंगुल्या रंग सान सान उल्या झुलता झुलता आणि रंगकळा उत्तर लक्षात आलं मग रंगरंगुल्या सानुल्या झुलता झुलता आणि रंगकळा एक प्रश्न तुम्हाला दिलेला आहे हा प्रश्न अवांतर प्रश्नांमध्ये आहे तो तुमच्या पाठामध्ये नाही आहे गवत, गवत फुला या कवितेत कोणकोणत्या रंगांचा उल्लेख आला आहे याचं उत्तर लिहिताना गवत फुलारे रे फुला या कवितेत हिरवा निळा पिवळा लाल इत्यादी रंगांचा उल्लेख करण्यात आलेला आहे प्रश्नांची उत्तरं लक्षात आली मग विद्यार्थी मित्रांनो तर ही सर्व उत्तरे तुम्ही काय करायची आहेत वहीत लिहायची आहेत पुन्हा पुन्हा लिहून काढा आणि पाठही करा विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर करा पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्याकरिता सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा खूप हसा खूप खेळा आणि निरोगी राहा आणि घरीच सुरक्षित राहा पुढील भागात बाकी वीस रुपयांचं काय या पाठावरील प्रश्नोत्तरे अभ्यासूया व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद